नमस्कार मित्रांनो, उन्नयन टूर्स आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आत्ता मी आहे अंदमानच्या पुण्यभूमीमध्ये आणि अंदमान म्हटलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव आलंच आणि त्याचबरोबर नाव येतं सेल्युलर जेलचं। आज मी तुम्हाला ह्या सेल्युलर जेलची एक सफर घडवणार आहे। 18व्या शतकाच्या अखेरीस भारतामधल्या कैद्यांना, विशेषतः राजकीय बंदीवानांना भारताच्या मुख्य भूमीपासून दूरच्या कारागृहात ठेवण्यासाठी एका खास मोठ्या बंदिस्त कारागृहाची गरज इंग्रजांना भासू लागली आणि त्यामधूनच 1906 साली तयार झालं अंदमानच्या पोर्ट ब्लेअरमधलं हे सेल्युलर जेल। एकाच आकाराच्या सुमारे 700 कोठड्या असलेल्या ह्या कारागृहात सुरुवातीला 1857च्या स्वातंत्र्य समरामधले काही कैदी ठेवले गेले। पुढे देशाच्या स्वातंत्र्याचा लढा जसजसा वाढू लागला तसतशी इथे शिक्षा भोगण्यासाठी दाखल होणाऱ्या कैद्यांची संख्याही वाढू लागली। सेल्युलर जेलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच आता त्यामधल्या काही प्रमुख कैद्यांची आठवण म्हणून त्यांचे पुतळे उभारले आहेत। त्यांच्या ठाई नतमस्तक होऊन आपण कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो। सेल्युलर जेलमध्ये प्रवेश करताच कारागृहाच्या दोन्ही बाजूंना एक संग्रहालय आहे। अंदमानच्या ह्या कारागृहात शिक्षा भोगलेल्या कैद्यांचा अगदी थोडक्यात परिचय इथे दिलेला आहे। सोबत सेल्युलर जेलची एक प्रतिकृती आणि इथल्या कैद्यांनी त्यांच्या शिक्षेदरम्यान वापरलेल्या काही वस्तू मांडून ठेवल्या आहेत। इथून बाहेर पडताच अगदी समोरच सतत तेवत असलेली स्वातंत्र्य ज्योत आहे। ह्या ज्योतीच्या चहूबाजूंना आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या क्रांतिकारकांची वचनं कोरलेली आहेत। ह्याच ज्योतीवरची स्वातंत्र्यवीर सावरकरांची वचनं काँग्रेस सरकारच्या काळात मणिशंकर अय्यर यांनी काढून टाकली होती। आता ह्या ज्योतीच्या शेजारीच आजच्या नव्या सरकारने एक नवी ज्योत उभारून त्यावर चहूबाजूंनी सावरकरांची वचनं कोरून जणू काही आधीच्या सरकारने केलेल्या चुकीचं प्रायश्चित्तच घेतलं आहे। समोरच असलेल्या छोट्याशा शेडमध्ये कोलू ठेवलाय। कोलू म्हणजे बैल जुंपून नारळाचं तेल काढायचा घाणा। इथे अंदमानमध्ये बैलांऐवजी कैद्यांना या कोलूला जुंपलं जायचं। एक बैल दिवसभरात साधारण 20 पौंड तेल काढतो। इथे कैद्यांना मात्र एकावेळी 40 पौंड तेल काढावं लागायचं आणि ते पूर्ण न झाल्यास अधिकची शिक्षा मिळे ते वेगळं। फ्रीडम फाइटर्स को देता आला कॉमन काम था। अब कुछ लोग बाहर लेके गए स्लेव की जैसा यूज करते थे। भाई जेल में कहते नहीं कहीं भी किसी को फिजिकली पनिशमेंट देना। इस जेल में जो स्ट्रॉन्ग फ्रीडम फाइटर थे उलस्कर इंदु भूषण और महावीर सिंह सावरकर थे, इनको फिजिकली पनिशमेंट देना डायरेक्टली पनिश नहीं कर सकते। जिसको फिजिकली पनिशमेंट देना उसको जब काम देंगे उनके लिए कोटा बनाया गया था। सर उसको टास्क बोलते, लिखा हुआ टास्क है कि 9 आवर्स के अंदर 30 पॉइंट स्कोपन है, 10 पॉइंट मस्ट है, 40 पॉइंट तेल निकाले, 40.1 से लगभग 18.5 लीटर है। जितना भी कोशिश करने के बाद 20 से 25 पॉइंट अप्रोक्सीमेटली 30 पॉइंट से ज्यादा नहीं आता था बोलता। तो ब्रिटिशर्स के एक साथ दो फायदा होता है, एक फायदा ये कि तेल का तेल निकल गया, तेल का टास्क पूरा नहीं कर पाए तो लीगली पनिशमेंट दे पाते। वो पनिशमेंट किसी का भी हिम्मत तोड़ नहीं करेगा। शिक्षेच्या वेळेचे विशेष कपडे आणि शिक्षेच्या वेगवेगळ्या बेड्याही इथे मांडून ठेवल्यात। या बेड्या घातल्यावर कैद्याला चालताना पाय दुमडता येत नसे, खाली बसता अथवा उठताही येत नसे। या अतिशय अवघड त्रासदायक अवस्थेत त्याला महिनोन महिने राहावं लागे। वर उघड्या अंगाने वॉर्डनचा भरपूर मारही खावा लागे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादारावर हसत हसत तुळशीपत्र ठेवणाऱ्या या क्रांतिकारकांनी इथे काय यातना भोगल्या असतील याची आपण फक्त कल्पनाच करायची। ह्याच कारागृहाच्या दुसऱ्या मजल्यावरच्या शेवटच्या कोठडीत ब्रिटिशांनी सावरकरांना ठेवलं होतं आणि समोरच होतं फाशी घर।
सावरकरांना शिक्षा भोगत असताना रोज सकाळ संध्याकाळ हा फाशीचा दोर त्यांच्या कोठडीतून समोर दिसावा अशीच यामागची योजना होती। हे एकाच वेळी तीन कैद्यांना फाशी देण्याची सोय ब्रिटिशांनी केलेली होती। आणि ह्या सगळ्याला पुरून उरत अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिले रिपू जगती असा कवण जन्मला असं थेट मृत्यूलाच आव्हान देत दुसऱ्या मजल्यावरच्या ह्या एकाच कोठडीमध्ये सावरकरांनी शिक्षेची तब्बल 10 वर्ष काढली होती। कारागृहाच्या पायऱ्या चढून आपण दुसऱ्या मजल्यावरच्या सावरकरांच्या कोठडीच्या दिशेने चालू लागतो। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला ह्या कारणासाठी जगाच्या इतिहासात कुणालाही झाली नाही एवढ्या मोठ्या शिक्षेला एकाच जन्मात भोगायच्या 2 जन्मठेपेंना म्हणजेच 50 वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेला सावरकर ह्याच कोठडीमधून सामोरे गेले। सावरकरांचे लक्षावधी उच्छ्वास या लहानशा कोठडीमध्ये विरले असतील। निव्वळ 15x9 फुटांची तुरुंगातली ती छोटीशी कोठडी, पण दिवसभराच्या अमानवी श्रमांनंतरही थकलेल्या सावरकरांच्या हातामधल्या बेडीच्या साह्याने आपल्या अंगावर कमलासारखी अनेक अजरामर महाकाव्य लिहिलेली। किती गोष्टींची मूकसाक्षीदार आहे ही कोठडी। इंदुभूषण रॉय, उल्हासकर दत्त सारख्या क्रांतिकारकांचे मनोधैर्य वाढवणारे ते गुप्त निरोप या इथूनच गेले असतील। कारागृहातल्या कैद्यांसाठी चालवलेले ते गुप्त शिक्षण वर्ग, मुसलमान वॉर्डनच्या दडपशाहीला सावरकरांनी दिलेलं ते जशास तसं उत्तर, हिंदू कैद्यांच्या खुळचट आणि जुनाट धार्मिक समजुती दूर करण्यासाठीची चळवळ, गुप्त खलबत, निरोप, चिठ्ठ्या, संप, आंदोलनं, आपण डोळे मिटून क्षणभर फक्त कल्पना करायची आणि सावरकरांच्या स्मृतीसमोर नतमस्तक व्हायचं। इथले कष्ट सहन करून हताश निराश झालेल्या कैद्यांना सावरकर नेहमी सांगत, आज तुम्ही इथे शिक्षा भोगत आहात, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर कदाचित हेच तीर्थक्षेत्र होईल, तुम्ही जिथे कष्ट सोसता आहात, प्रसंगी मार खात आहात, तेच ठिकाण पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागतील। आणि आज खरोखरच सेल्युलर जेल बघण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत। फक्त ह्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य आपण जपायला हवं, अन्यथा तीर्थक्षेत्राचं रूपांतर मौजमजेच्या पर्यटन स्थळामध्ये व्हायला फार वेळ लागणार नाही।